नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडीओमध्ये पहा एस पॅटर्ननुसार विचारलेले महत्त्वाचे प्रश्न जे आहेत आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये पहा विशेष करून जिल्हा परिषद भरती तसेच आरोग्य विभागासाठी महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न जे आहेत ते देखील आपण ऍड केले के आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे पहा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण पी डी एफ फ्रीमध्ये दिल्या जातील आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रात प्लेग सर्वेक्षण पथकाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्लेग सर्वेक्षण पथक जे आहे याची स्थापना कधीची आहे आणि या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ए तर एकोणीसशे त्रेपन्न एकोणीसशे त्रेपन्न हे जे वर्ष आहे या वर्षापासून सुरू करण्यात आलेलं आहे पहा प्लेग सर्वेक्षण पथक ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत किती रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते मित्रांनो या ठिकाणी ही जी आहे ही एक स्कीम आहे पहा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि या योजनेअंतर्गत किती रुपयांपर्यंत जे विमा कवच आहे किंवा पहा जे संरक्षण आहे ते आपल्याला दिलं जातं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई म्हणजेच पाच लाख रुपयापर्यंत पहा पाच लाख रुपयांपर्यंत विमा कवच दिलं जातं कशामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किती नर्सेस असायला पाहिजेत प्रश्न मित्रांनो हा महत्त्वाचा आहे दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकवीस अशा दोनही वर्षी आरोग्य विभागासाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जे आहे त्याच्यानुसार जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी किती नर्स जे आहेत हे असणं आवश्यक आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तर पहा तीन ज्या नर्स आहेत त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे डेंग्यू हा आजार विषाणूजन्य असून या आजाराचा प्रसार कोणत्या डासामार्फत होतो मित्रांनो सध्या पहा सर्वात महत्वाचं म्हणजे की सध्या जो आहे हा डेंग्यू आजार जो आहे हा जास्त प्रमाणात पसरत आहे आणि हा एक विषाणूजन्य म्हणजे व्हायरसचा एक आजार आहे तर लक्षात ठेवायचे हा जो आजार आहे तर हा पसरण्यामागे महत्वाचा आणि मुख्यतः करून कोणता डास आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी तर एडिस इजिप्ती हा जो डास आहे या डासामार्फत पसरला जातो पहा डेंगू हा आजार ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे राष्ट्रीय मधुमेह नियंत्रण कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत तत्वावर सुरू करण्यात आलेला होता प्रश्न लक्षात ठेवा महत्त्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला सरळ प्रश्न विचारला आहे की राष्ट्रीय मधुमेह नियंत्रण कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेला आहे फक्त या ठिकाणी पहा प्रायोगिक तत्त्वावर असा शब्द जो आहे हा थोडासा ॲड करून कन्फ्यूज केला आहे प्रश्न सरळ सरळ आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई जी सातवी पंचवार्षिक योजना आहे पहा त्या योजनेमध्ये राष्ट्रीय मधुमेह नियंत्रण कार्यक्रम जो आहे हा सुरू करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे उदयगिरी आणि खंडगिरी येथील प्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत मित्रांनो लक्षात ठेवायचे महत्त्वाचा प्रश्न आहे पहिला को आहे उदयगिरी आणि दुसरं कोणतं आहे तर दुसरं आहे पहा खंडगिरी या ज्या प्रसिद्ध आहेत पहा या ठिकाणच्या ज्या लेण्या आहेत ह्या कोणत्या राज्यामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल पहा ओडिसा जे राज्य आहे ओडिसा ये राज्य तर या राज्यामध्ये आहे तर उदयगिरी आणि खंडगिरी या ठिकाणी काही प्रसिद्ध महत्वाच्या लेण्या ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणते यान पाठवण्यात आलेले आहे पहा या ठिकाणी आपल्या एक यान शब्द हा राहिला आहे मित्रांनो पीडीएफ मध्ये हा तुम्हाला मिळून जाईल तर सूर्याच्या वातावरणाचा स्टडी करण्यासाठी जे इस्रो आहे आपलं तर इस्रोने एक यान पाठवलेलं आहे तर त्याचं नाव काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी तर त्याचं नाव आहे आदित्य वन लक्षात ठेवायचं आहे आदित्य वन हे जे आहे हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेलं एक यान आहे लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला अजून एक या ठिकाणी ऑप्शनमध्ये विचारलं जाऊ शकतं चंद्रयान असं देखील विचारलं जाऊ शकतं चंद्रयान हे जे आहे हे चंद्राचा अभ्यास करण्यासाठी वापरलं गेलं आणि आदित्य वन जे आहे हे सूर्यासाठी वापरण्यात आलं आहे ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे टॅमिफ्ल्यू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारासाठी वापरले जाते मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेरा दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकवीस अशा तीनही वर्षीय आरोग्य खात्यामध्ये विचारण्यात आला होता ज्या टॅमी नावाचं औषध आहे हे कोणत्या आजारासाठी वापरलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई जो स्वाईन फ्लू आजार आहे पहा मित्रांनो स्वाईन फ्लू जो आजार आहे तर या आजारामध्ये वापरण्यात येतात पहा टॅमिफ्लू औषध ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय कार्यालय भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे कारण हा प्रश्न आपल्याला पहा पोलीस भरती दोन हजार एकवीस म्हणजे जी एकवीसमध्ये झाली त्यामध्ये विचारण्यात आला होता तसाच हा प्रश्न दोन हजार अठराच्या पोलीस भरतीला सुद्धा विचारण्यात आलेला होता लक्षात ठेवा पण असाच प्रश्न आपल्याला टी सी एस आणि आय बी पी एसमध्ये सुद्धा नेहमी विचारला जातो त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे तर जागतिक आरोग्य संघटनेचं जे विभागीय ऑफिस आहे ते कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटनेचं विभागीय कार्यालय ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे पेशींना एकत्रित बांधण्याचे कार्य करणाऱ्या कोलेजन द्रव्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाद्वारे केली जाते पहा कोलेजन हे जे एक द्रव्य आहे तर याची निर्मिती कोणत्या जीवनसत्वाद्वारे करण्यात येते आणि हे जे आहे हे काय करतं की आपले शरीर एकत्रित बांधण्याचं काम करतं याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी जे जीवनसत्व क क आहे किंवा विटॅमिन सी जे आहे तर यामधून मिळतं पहा आपल्याला कोलेजन द्रव्याची निर्मिती पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे वैनतेय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल पहा वैनतेय कारण मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आय बी पी एसमध्ये मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न आपल्याला टी सी एसमध्ये मध्ये विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे आय बी पी एस जे आहे हे पहिल्याच वेळे आपलं झेडपी परीक्षा घेत आहे पण यानुसार विचारलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत हे आपण ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटचे घेतलेले आहेत तर लक्षात ठेवा वैनतेय या नावाचा एक समानार्थी शब्द कोणता होईल तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर गरुड हा जो शब्द आहे पहा गरुड या शब्दाला वैनतेया असणारा एक समान नावाचा शब्द आहे ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न बारावा आहे भूकंपाची तीव्रता खालीलपैकी कोणत्या उपकरणाने मापली जाते किंवा मोजली जाते पहा भूकंपाची जी तीव्र तीव्रता आहे की मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं कारण आपल्याला विज्ञानावरती हमेशा प्रश्न विचारले जातात पहा एखादं उपकरण दिलं जातं आणि त्याचा वापर कधी केला जातो ते आपल्याला सांगायचं असतं लक्षात ठेवा आणि या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे तर जे ऑप्शन क्रमांक ती सिस्मोग्राफ आहे तर सिस्मोग्राफ असं उपकरण आहे ज्याने भूकंपाची तीव्रता मोजण्यात येते मी हा प्रश्न कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता त्या ठिकाणी जवळपास चौदा टक्के विद्यार्थी जे ते आहेत त्यांनी स्थेटेस्कोप असं लिहिलं होतं लक्षात ठेवायचं थे आहे थेटेस्कोप हे जे आहे हे डॉक्टरच्या गळ्यात जे असतं म्हणजे डॉक्टर जे वापरतात ते असतात आणि त्याने जे आहे आपल्या हृदयाचे स्पंदन ऐकले जातात स्थेटेस्कोपने ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या आहेत मित्रांनो आतापर्यंत पहा दोन हजार अकरा नंतर आपल्या भारताची जनगणना झालेली नाही आणि भारतामध्ये जनगणना जी आहे ही दर दहा वर्षानंतर होते लक्षात ठेवायचे पण दोन हजार अकरापासून झालेलं नाही कारण दोन हजार एकवीसमध्ये आपण कोविडच्या काळामध्ये होतो लक्षात हो ठेवा तर त्यावरती त्या आपल्याला जनगणनेवर हमेशा दोन हजार अकराचेच प्रश्न विचारले जाणार तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार असं कोणतं राज्य आहे की त्यामध्ये सर्वात ग्रामीण लोकसंख्या आहे याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी तर उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे पहा या राज्यामध्ये सर्वात ग्रामीण म्हणजे गावात राहणारी लोकसंख्या आहे पर्याय क्रमांक बी आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच यू एन डी च्या मानव विकास अहवालाच्या धर्तीवर भारताचा पहिला राष्ट्रीय मानवी विकास अहवाल नवी दिल्ली येथे कधी प्रकाशित झालेला आहे प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे प्रश्न समजावून घ्यायचा आहे तर पहा यु एन डी पीच्या मानव विकास अहवालाच्या धर्तीवर भारताचा पहिला राष्ट्रीय मानवी विकास अहवाल कोणत्या ठिकाणी प्रकाशित झाला तर नवी दिल्ली या ठिकाणी प्रकाशित झाला प्रश्न असा आहे की तो कधी प्रकाशित झाला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी तेवीस एप्रिल दोन हजार दोन पहा तेवीस एप्रिल दोन हजार दोन साली प्रकाशित झालेला आहे ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे राज्यघटनेत करण्यात आलेल्या कोणत्या घटनादुरुस्तीनंतर संपत्तीचा अधिकार वगळण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचे संपत्तीचा अधिकार हा जो आहे हा घटनेमध्येच आधी होता पण नंतर एक दुरुस्ती झाली आणि त्या दुरुस्तीनंतर संपत्तीचा अधिकार जो आहे तो वगळण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ई जी चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती झाली तर घटना दुरुस्तीनंतर जो संपत्तीचा अधिकार होता तो कमी करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे प्रत्येक महानगरपालिकेकरिता एक महापौर आणि एक उपमहापौर असेल आशिया प्रकारची तरतूद कोणत्या अधिनियमानुसार करण्यात आलेली आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे जे नगर परिषद महानगरपालिकेसाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी हा तांत्रिक प्रश्न असणार आहे तर प्रत्येक महानगरपालिकेत एक महापौर आणि एक उपमहापौर उप असणार अशी जी प्र तरतूद केली आहे ही कोणत्या अधिनियमानुसार केलेली आहे आणि प्रश्ना पा, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नाचा जो आहे त्यामध्ये एक महापौर एक उपमहापौर नगरपा नगरपालिकेकरिता असावा अशी घोषणा किंवा अशी तरतूद जी आहे ती केलेली आहे ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचितच समावेश करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा प्रश्न महत्त्वाचा आहे तर चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्ती झाली तर त्या कायद्यामध्ये भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी तर बारावी जी बारा अनुसूची आहे बारावी अनुसूची ही चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनंतर क संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करायच्या उत्सवासाठी खालीलपैकी कोणता शब्द वापरला जातो मित्रांनो यामध्ये पहा रौप्य स्वर्ण हिरक आणि अमृत महोत्सव हे जे आहेत यावरच आपण लक्ष केंद्रित करायचे कारण या ठिकाणी हे ऑप्शन कधीच उत्तर आपलं नसणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे हा ऑप्शन कधीही नेहमी सोडून द्यायचा या ठिकाणी आपला वरीलपैकी नाही असाही ऑप्शन एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं तर लक्षात ठेवा या ठिकाणी काय आहे रौप्य महोत्सव जे आहे रौप्य महोत्सव हे पंचवीस वर्ष झाल्याच्या नंतर साजरं केलं जातं सुवर्ण जे आहे हे पन्नास वर्ष साजरं झाल्याच्या नंतर साजरा करतात त्यानंतरचा आहे हिरक महोत्सव तर हिरक जो आहे तो साठ वर्ष कंप्लीट झाल्यानंतर करतात मग उरला काय आहे तर अमृत महोत्सव जे आहे हे आपलं उत्तर असणार आहे पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर अमृत महोत्सव साजरा केला जातो लक्षात आहे आणि जे गेल्या वर्षी झालं म्हणजेच कधी दोन हजार बावीसला जे आपला देश स्वातंत्र्य झाला आहे त्याला पंचाहत्तर वर्ष कंप्लीट झाले होते त्यामुळेच पहा आझादी का अमृत महोत्सव असं त्याला म्हटलं जात होतं अमृत महोत्सव म्हणजे किती तर पंचाहत्तर वर्षानंतर साजरा करायचा उत्सव ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा ही जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत पहा मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे दोन महत्त्वाचे जलाशय आहेत त्यामधील पहिलं कोणतं आहे तर पहिलं आहे पहा तानसा धरण आणि दुसरं जे आहे दुसरं आहे पहा वैतरणा धरण आणि ही दोन्ही जी जलाशय आहेत किंवा धरणं जे आहेत हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी म्हणजेच जो ठाणे जिल्हा आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे तर तानसा आणि वैतरणा ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे अडुसष्ट साली जाहीर करण्यात आलेले आहे पहा या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न हे तयार होतात असा कोणता आयोग आहे की त्यांनी शिफारस केली आणि त्यानंतर भारतामध्ये पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते जाहीर करण्यात आलं तर लक्षात ठेवा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक डी जे कोठारी आयोग आहे तर कोठारी आयोगाच्या शिफारेनुसु शिफारशीनुसार पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते एकोणीसशे अडुसष्ट साली जाहीर करण्यात आलं यावरती होणारे तीन प्रश्न लक्षात ठेवायचे कोणी शिफारस केली होती तर लक्षात ठेवा कोठारी आयोगाने शिफारस केली होती कशासाठी पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी कधीच्या एकोणीसशे अडुसष्टच्या ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे स्फोटक पदार्थ शोधून काढण्यासाठी कुत्र्यांची कोणती जात विशेष करून वापरली जाते लक्षात ठेवायचं आहे किंवा जे स्पेशल पथक असतं त्यामध्येच काही फोटकं शोधणारी जे कुत्रेचे आहेत महा लक्षात ठेवा काही कुत्रे जे आहेत ते स्फोटक शोधण्यासाठी पोलिसांना मदत करत असतात तर त्यामध्ये ते जे डॉग्स असतात तर त्यांची एक अशी कोणती ब्रीड असते की ती विशेष करून जास्त प्रमाणात वापरली जाते आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी तर लॅब्रॉडॉर लक्षात ठेवा लॅब्रॉडॉर ही जी प्रजात आहे कुत्र्यांची ही सर्वात चालाक प्रजात म्हणून समजली जाते आणि तीच प्रजात जी आहे ही स्फोटकं का शोधण्यासाठी कामाला येते पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे खुशामत करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल पहा खुशामत करणे आणि जे काही सध्या आपल्याला पहा आय बी पी एस वगैरे घेत आहेत ना पेपर त्यामध्ये मित्रांनो मराठीमध्ये जास्त करून आपल्याला वाक्प्रचार विचारण्यात आलेले आहेत तसेच आपल्याला पहा समानार्थी शब्दसुद्धा विचारण्यात आलेले आहेत विरुद्धार्थी शब्द यावरती मन आणि हे जे पाच टॉपिक आहेत यामध्ये जवळपास आपल्याला आठ मार्क्स जे आहेत हे नेहमी दिलेले असतात सॉरी आठ प्रश्न जे आहेत हे जवळपास आपल्याला याचेच सोपे सोपे दिलेले असतात तर खुशामत करणे म्हणजे काय होतं तर एखाद्याची जास्त प्रशंसा करणे पहा प्रशंसा करणे त्यालाच म्हणतात करणे ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात सतरा ऑक्टोबर एकोणीसशे चाळीस रोजी झाली होती त्याचे पहिले सत्याग्रही म्हणून विनोबा भावे हे होते तर दुसरे सत्याग्रही म्हणून कोणाची ओळख आहे प्रश्न मोठा आहे प्रश्नामध्ये तीन आपल्याला महत्त्वाचे डबल सब क्वेश्चन तयार होतात तर वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात कधी झाली सतरा ऑक्टोबर एकोणीसशे चाळीस मध्ये ठीक आहे हा झाला आपला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न यावर तयार काय होतो की वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते तर लक्षात ठेवा विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते या ठिकाणी प्रश्न आहे की दुसरे सत्याग्रही कोण होते तर दुसरे सत्याग्रही होते पहा पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे पंडित नेहरू ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे माय लाईफ माय मिशन हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे मित्रांनो एक व्हिडिओ आपण असा डीपमध्ये घेतलेला आहे की त्यामध्ये जेवढे काही महान लोक आहेत त्या सर्वांचे आत्मचरित्र आपण त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत पहा तर माय लाईफ माय मिशन हे जे आहे हे रामदेव बाबा बाबा रामदेव पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल यांचं जीवन आत्मचरित्र आहे ऑप्शन क्रमांक ए योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे भारतीय विद्यार्थ्यांसाठी इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस नावाच्या वसतिगृहाची स्थापना कोणी केली पहा भारतीय विद्यार्थ्यांसाठी कोणत्या ठिकाणी केली आहे तर इंग्लंड या ठिकाणी एक वसतिगृह आहे त्याचं नाव आहे इंडिया हाऊस तर याची स्थापना कोणी केली आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी तर श्यामजी कृष्ण वर्मा जे आहेत यांनी इंडिया हाऊस जे आहे इंडिया हाऊस इंडिया हाऊस याची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा पंचवीस असणारे महत्त्वाचे प्रश्न या पंचवीसपैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा सोबतच प्रत्येक व्हिडिओ जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायचे असेल तर पी डी एफ मिळवण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जॉईन करू शकता आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र